PDTV किरण देशपांडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. तर मग पाहत रहा KDTV यूट्यूब चॅनल. आपण आलेलो आहोत सोयगाव तालुक्यामधली कालभैरव मंदिरामध्ये. कालभैरव मंदिर हे या देवतांची विशेषता असे आहे की कालभैरव हा संपूर्णपणे लोण्याचा आहे आणि असं म्हणलं जातं की या देवाला संपूर्णपणे लोण्याचं बनवलं जातं. आणि लोण्याचा कालभैरवसाठी काय प्रकारची व्यवस्था केली जाते या ठिकाणी पुजारी बाबा आपण त्यांना विचारूया. नमस्कार बाबा. हां, तर मग हे जे आता लोण्याचं कालभैरव आहे म्हणजे कोणत्या काळापासून स्थापित आहे या ठिकाणी? हे आमच्या आजोबा पद्धतीने कळत नाही. हो का? तेव्हापासून 200 वर्षाची परंपरा. 200 वर्षाची परंपरा आहे समजा, म्हणजे पुरातन काळापासून या ठिकाणी कालभैरवचं स्थान आहे. तर संपूर्णपणे लोणी लावलं जातं का? हो. आणि लोण्यावर मग काय जातो? शेंदूर लावला जातो. शेंदूर लोण्यावर शेंदूर लावला जातो. आणि मग ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये वगैरे ज्यावेळेस गरमी वाढते त्यावेळेस काय केलं जातं? पंखा कूलर चालू ठेवलं पडतं. पंखा आणि कूलरची व्यवस्था केली जाते. हा, समजा या आतमध्ये जसं कूलर लावले आहेत बा, हा की नाही, तसं कूलर लावले जातात है की नाही. आणि मंदिरात अजून काय प्रकारची व्यवस्था आहेत म्हणजे कार्यक्रम वगैरे करण्यासाठी काय काय? समजा इथे कार्यक्रम करणार असले तुम्हाला तुम्ही करून भांडे वगैरे सगळे आणू शकता. असं का? सगळं इथं भांडे वगैरे नाही समजा? नाही, काहीच नाही. फक्त हॉल आहे, जागा आहे. हॉल आहे, जागा आहे, पाणी आहे. पाणी एवढंच आहे. हो का? म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत बा. हा, बाकी फक्त सामान भांडे आणि नाही फक्त. हो का? म्हणजे हा मंदिराचा सगळा सभा मंडप वगैरे बांधलेला समजा आहे ना? हो. मंदिर तरी कोणत्या याच्यात बांधलं समजा? किती वर्ष आले मंदिराला? 2010 बांधलं. 2010 सात वर्ष आले का? हो का? आणि ते बाजूचं सभागृह वगैरे? त्याला 10 वर्ष आले का? हो का? इथून कुठून कुठून येतात लोक दर्शनाला? इकडून म्हणजे वाजदापूर रानगापूर पासून तर इकडे अहमदाबाद बडोदा इकडे 40 गावचे मोठ्या माझ्या गडापासून. हो का? म्हणजे खानदेश भागातले, विदर्भातले, मराठवाड्यातले सगळ्यात सर्व भागातले लोक येतात समजा. जत्रेची शिल्लक गर्दी राहते. हो का? कालभैरवचा अनुभव एखादा काही? सर्पदंश झालेला कसाही समज, सर्प असला तर उतरतो. हो का? मंदिरापर्यंत येत नाही, नाव घेत रस्त्याने आले की ते उतरून जातो. सर्पदंश उतरतो ते. त्याच्यामुळे मग नवसाला पावणार आहे, लोक पाळणा आलो दे बा येऊ दे बरोबर आम्ही पण नेहमी येतो सिल्लोडून नेहमी. स्वामी समर्थ केंद्रातून भरपूर महत्व सांगितलं होतं. स्वामी समर्थवाले दुपारी होते, वेळ वगैरे बनवतोय म्हणजे लग्नाची वगैरे व्यवस्था होऊ शकते. चैत्र पौर्णिमेला 12 गाड्याचा कार्यक्रम असतो. लहान लहान एक 6 महिन्याचा मुलगा 12 गाड्यामध्ये भरलेला असतात. 12 गाड्या फुल बांधतात. बाकीच लोक पण राहत असणार वाडायला. मग नाही नाही त्याला गळ लावला. गळ लावला की फक्त उचलून कर्तवडा बांधलेला असतो त्याला गळ लावला. घाटावर काय ते या रुमाला गेवरी वगैरे भागामध्ये ते चामड्यात लावतात. तसं इथे नाही, इथे रुमाल बांधावला. हे होतात 12 गाड्या तर लोक वाढतात बा त्या बाहेर. इथं मुलगा वाढतो. कबूल केलेलं असते ते की मी तुझ्या गाड्यावर लावेल म्हणून. मग त्याला नवऱ्यासारखी हळद वगैरे लावून पट्यार बिट्यार सर्व असं का? आणि वरणभट्टीचा नैवेद्य पुराना हे कारण बाबाचं प्रसिद्ध होतं. माधव गवळी म्हणून वस्ती होती इथं मंदिराच्या. एक गाय यायची रोज तिथे निमाचं झाड होत आणि असं पाना आहे मध्ये छोटा दगडा गोल याच्यासारखं बाणा आहे त्याच्यावरती काय दूध द्यायची त्याच्यावर टाकायची दररोज. आणि मग इथलं महत्व असं आहे की नवीन गाय म्हैसवी आली की 12व्या दिवशी देवाला लोणी व्हायल्याशिवाय विक्रीला न्यायचं नाही. बरोबर. 12 दिवस घरात खायचं. हो का? आणि मग 12व्या दिवसानंतर बरोबर
म्हणजे इथं जे जुनं गाव होतं ते इथं गाय दूध द्यायची समजा गायची दूध सोडायची तिथे बाण्यावर ते गवळे लोक म्हणे गाय रोज कुठे जाते तर मग ते गाय ते लोक त्याच्या मागे मागे आले ते ना पाहिलं माझी गाय इथे रोज दूध सोडते मग याच्या आधी ते काय केलं मग रोज आपण गाय धंदे की मग त्याच्यावर लोणी निघले ते त्यात थैलीमध्ये बसले कुत्रे मग हे लोण्याचा देव तयार झाला मग गावात मंदिर केवढं होतं बा मंदिर काल भैरवाचं जे होतं ना झाडाखाली होतं झाडा लिंबाच्या झाडाखाली होतं केवढं होतं ते त्याचं किती होतं मोठा होता निम मोठा होता पण बाना म्हणजे तेवढा होता आता हा वाढत वाढत समजा इथपर्यंत आलेला आहे एका बांध झाला साक्षात्कार झाला तर त्याने एका माणसाने मंदिर बांधलेलं आहे येलीस म्हणून आणि कुठे इथे ह्याच जागेवर होत ते जागातीच जागा नाही मूर्तीची जागा नाही बदलवली हे मग ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून मग मी ट्रस्टी झालो आता ट्रस्ट बनवलाय असं पॅकिंग करून ठेवलो नंतर मूर्ती नाही आलो मूर्ती त्याच जागेवर हालत नाही समजा पहिले लोक म्हणायचे बांधू देत नाही बांधू देत नाही मग काही नाही काशीचं पाणी आणा बा काशीचं पाणी आणून नुसतं असे चार चार पाच पाच फुटाच्या भिंती बांधल्या मग त्याच्यावर पत्र ठेवले मग बरेच वर्ष ते होते मग ते एका इथलेच राहणार आहे ते औरंगाबादला आता गणेश एलीस म्हणून त्यांना साक्षात्कार झाला तर ते म्हणे बाबा मी मानतो तर मग त्या माणसाने पूर्ण मंदिर बांधलेलं बांधलं आणि मग आणि पूर्ण जागा मंदिरासाठी का मंदिराची जागा आहे आजूबाजू सात बारा दोन एकर पावणे दोन एकर सात बारा पूर्ण मंदिरात आहे आपण बघितलं की कशा प्रकारची पूर्ण माहिती मंदिराची अतिशय सुंदर अशी रचना केलेली मंदिर इथं बाजूला होमकुंड आहेत अतिशय जागृत काल भैरवाचं हे मंदिर आहे म्हणून आपण सुद्धा भगवान शंकराच्या अंशपैकी असलेले काल भैरव म्हणून आपण सुद्धा एकदा या कालभैरवाच्या दर्शनाला अवश्य एकदा यावं म्हणजे सोयगावपासून अवघ्या जवळपास 2 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर सोयगावचं हे कालभैरवाचं लोण्याचं कालभैरवचं हे स्थान आहेत म्हणून थोडंच इथून शिंदुर्णीसुद्धा तालुका आहेत सोयगाव आहेत म्हणजे या मंदिर अवघ्या 2 तालुके इथून जवळ लागतात आणि आपणसुद्धा एकदा या कालभैरवच्या मंदिरात दर्शन यावं मी किरण देशपांडे या ठिकाणी थांबतो धन्यवाद